आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 घेऊया. नाइंथ मॅथ पार्ट 2 चा. सो रॅडम फर्स्ट एक्झाम्पल. पहिले एक्झाम्पल लिहून घ्या. ओके सर एक मिनट. सर आवाज येतोय? हाँ, आवाज येतो? हो. ओके. कोणकोणते पॉइंट्स दिले त्यामध्ये? ए बी सी डी ई. मग त्याला प्लॉट करूया.
हा ए आहे मायनस थ्री, बी आहे फाईव्ह, त्याच्यानंतर मायनस सेवन एक आहे, टू एक आहे, त्याच्यानुसार आपण प्लॉट करूया. हा सी, हा टू, नंतर हा बी ऑफ फाईव्ह, नंतर ई हा नाईन, आणि इकडे डी हा मायनस सेवन. तर याच्यावर ना काय डिसाइड करायचंय की त्याच्यामधले ज्या सेगमेंट आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते चेक करायचं. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट म्हणजे काय ते चेक करूया. तर इथे पाहूया वेगवेगळे सेगमेंटचे टाईप आहेत. तर लाईन सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट मध्ये दोन पॉइंट असतात ए आणि बी. त्यानंतर रे असतो, रे मध्ये फक्त एक एरो असतो आणि एक फिक्स्ड पॉइंट असतो. त्यानंतर लाईन ए बी, त्यानंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय त्यांनी दिले की जर दोन सेगमेंटची लेंथ जर सेम असेल तर त्याला आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. आता इथे पहा ए बी आणि सी डी दोन्हीची लेंथ सेम आहे तर त्याला काय म्हणतो आपण? कॉन्ग्रुएंट सेगमेंट. मग कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी दिल्यात कोणकोणत्या? रिफ्लेक्सिटी म्हणजे काय की दोन एक सेगमेंट असेल तर ती तिच्यासारखी सेम सेगमेंट तीच असते, सिमेट्रिक. जर ए बी आणि सी डी जर कॉन्ग्रुएंट असतील तर सी डी आणि ए बी पण कॉन्ग्रुएंट असतील. आणि त्यानंतर मिड पॉइंट, आपण त्या सेगमेंटचा मिड पॉइंट काढू शकतो. इथे आहे ए एम आणि एम बी, तर एम हा त्याचा मिड पॉइंट आहे. तर आपल्याला इथे चेक करायचंय की त्या सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत की नाही. त्याची लेंथ आपल्याला काढावी लागेल, डीई ची लेंथ. तर अगोदर डीई ची लेंथ काढूया. त्यातला पहिला लेंथ ऑफ डीई किती येईल? डी ची लेंथ सांग बरं. तर ई ची किती आहे? नाईन. नाईन मायनस डी ची किती आहे? मायनस सेवन. सांग मग किती येतं यांचं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन? फोर्टीन. कसं आलं? मायनस मायनस प्लस. किती आलं? ओके. त्यानंतर दुसरं कोणतं सांगितलंय त्यांनी? सर तुमचा आवाज ब्रेक होतो. ए बी
एबी ची किती येईल? एबी ची किती येईल लेंथ? 5 minus minus 3 = 5 plus 3 = 8. 8. Therefore, त्या कॉन्ग्रुएंट नाहीत, हे समजलं का? सो राईट डाऊन. झालं ओके. नेक्स्ट काय आहे? सेगमेंट बी सी आणि ए डी काढ. मग त्याची लेंथ नंबर स्टेज ना. हो सर, स्क्रीन नाही दिसत आहे. नाही, व्हाइट बोर्ड चालूच आहे. मला नाही दिसत.
Y minus 2. Five minus two is three. Okay, AD. B and C, na. Who? Minus three, minus seven. हे पण कॉन्ग्रुएंट नाहीत कारण बीसी ची लेंथ येते थ्री आणि एडी ची येते फोर. ओके, तर ते इक्वल नाही, त्याच्यामुळे कॉन्ग्रुएंट नाही. आता थर्ड, बीई आणि एडी सांग मग, बीई ची किती येते? एक मिनिट. हॅलो. हा, बी ची लेंथ काढा का, किती येते थर्ड मध्ये? फाईव्ह मायनस नाईन कर किंवा नाईन मायनस फाईव्ह कर, सेमच येईल. तर मी करतो नाईन मायनस फाईव्ह, जी मोठी येते अगोदर घेऊया. मायनस फाईव्ह तर ती आली फोर. एडी ची किती येते? मायनस थ्री मायनस मायनस सेवन. मायनस थ्री मायनस मायनस प्लस होईल सेवन. सांग मग किती येते? थ्री हा मायनस आहे, प्लस नाहीये. त्याला आपण असं पण लिहू शकतो, सेवन मायनस थ्री. फोर
therefore BE ही congruent आहे AD ला. Yes लिहिणार आपण इथे. ओके सो राईट डाऊन. काय हा हॅलो राईट ऑन सेकंड क्वेश्चन. ओके काय दिले क्वेश्चन मध्ये. ए बी एक सेगमेंट आहे आणि त्याची लेंथ किती दिली आहे मीरा. येस आणि काय काढायला सांगितले. काढायला काय सांगितले आपल्याला. फाइंड द लेंथ ऑफ ए. येस तर सॉल्व करूया.
आहे ए आणि हा आहे बी. लेंथ किती दिली याची पूर्ण? एट सेंटीमीटर. ओके, तर याचा मिड पॉइंट आहे एम आणि एम हा ए बी ला हाफ मध्ये डिवाइड करतो. तर आपल्याला ए एम ची आपल्याला लेंथ काढायची. बरोबर, कशी काढणार? तर लेंथ साठी फॉर्म्युला आहे याच्या, लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू वन हाफ इन टू लेंथ ऑफ ए बी. हा हाफ मध्ये डिवाइड करतो त्याच्यामुळे वन हाफ करणार आपण. सांग मग किती आहे ए बी ची लेंथ? ए बी ची लेंथ दिली त्यांनी क्वेश्चन मध्ये, किती आहे? एट आहे. कर मग, वन डिवाइडेड बाय टू इंटू एट किती येत आहे आन्सर? टू वन झा टू, टू फोर झा एट, म्हणजे किती आला आन्सर? फोर. सो राईट डाऊन. ओके, राईट डाऊन थर्ड क्वेश्चन आणि हा तू सॉल्व्ह करायचा.
midpoint P. Who? CP. Half into one. Sir, your name is. Sir, CP is equal to 1/2 into CD. हाँ मग टाका ज्याच्यात दिलेत त्याच्या CP ची मिळालेली आपल्याला किती आहे 2.5. मग आता हे 2 इकडच्या साइडला घेऊया 1/2 होतील ते 2 होतील. लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू 2 × 2.5. सांग मग किती येते आहे. किती मल्टिप्लिकेशन करायचंय 2 × 2.5. समजलं. सो राईट डाऊन. ओके
write down fourth question. ओके तर यामध्ये त्यांनी तीन सेगमेंट्स दिल्यात. कोणकोणत्या सेगमेंट्स आहेत सांग बरं. त्याला मी नाव देतो. पहिली आहे ए बी 5, दुसरी आहे बी पी 2, आणि तिसरी आहे ए पी 3.4. मग त्याच चेक करायचं की कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे. तर सगळ्यात छोटी आहे बीपी, त्याच्यावरून मोठी आहे एपी, आणि त्याच्यावरून सगळ्यात मोठी आहे एबी. हे त्याचा आन्सर आहे बरोबर. सो राईट डाऊन. ओके राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन आणि हे डायग्राम पण ड्रॉ. क्वेश्चन लिहून घे.
क्वेश्चन लिहून घे पूर्ण. झालं. तर पहिला क्वेश्चन काय आहे की आरपी च्या अपोजिट रे कोणता आहे. आता आरपी कोणता आहे, इकडनं आहे म्हणजे तो आपल्या राईट साइडला. हा इकडच्या साइडचा रे आरपी आहे. आर पासून तर पी असा जातोय पुढे. त्याच्या अपोजिट कोणता येईल, आर पासून इकडे जाणारा, मग त्याला आपण काय म्हणणार, आर एस किंवा आर टी. तर याचे आन्सर काय आहे, रे आर एस और रे आर टी. सो राईट डाऊन फर्स्ट आन्सर. Random second question also. सांग मग की पी क्यू आणि आर पी या दोन लाईन्स कोणत्या पॉइंट मध्ये एकमेकांना भेटतात, इंटरसेक्शन कुठे होतं त्यांचं. पी
हा आहे आर पी आणि हे आहे पी क्यू. कोणत्या पॉइंट मध्ये एकमेकांना भेटतात? पी. सो राईट डाऊन पी. राईट डाऊन थर्ड क्वेश्चन. सांग मग. युनियन म्हणजे दोन्ही ऍड करून काय बनेल त्याच? तर पी क्यू कोणता आहे? हा शेवटचे दोन. आणि आर क्यू काय आहे? हे दोन आहेत. म्हणजे हे दोन्ही जोडले तरी पण काय बनेल त्याच? सेगमेंट क्यू आरच बनेल, वाढणार नाही ते. का? कारण जर पुढे एस असता तर आर एस ऍड झाले असते त्याला, पण इथे ऍड करायला काही चान्सच नाहीये. पी क्यू आणि आर एस, तर पी क्यू ही आर एस मध्येच येते, आर क्यू मध्येच येते, त्याच्यामुळं त्याचा आन्सर येईल सेगमेंट क्यू आर. सो राईट डाऊन. आणि सेकंडचं आन्सर पण पी क्यूच येईल, फक्त पी नाही येणार. का? कारण आपण त्याचं इंटरसेक्शन करतोय पी क्यूचं आर पी बरोबर, तर त्यातनं इंटरसेक्शन करायला काहीच नाहीये, तर त्याच्यामुळे त्याचं आन्सर येईल पी क्यू. ते पण करेक्ट करून घे. राईट ऑन फोर्थ क्वेश्चन. की याच्यामध्ये काय विचारले? क्यू आर च्या सबसेट रेज कोणकोणत्या आहेत? क्यू आर कोणता आहे? हा पूर्ण. आणि त्याच्या सबसेट रेज कोणकोणत्या येतील? सबसेट रेज की त्याच्यामध्ये कोणकोणते रेज बनतात? सांग बरं मग, कोणकोणत्या रे बनतात क्यू आर मध्ये? त्याचे सबसेट कोणकोणते आहेत? हा. सो राईट डाऊन. देन राईट डाऊन फिफ्थ क्वेश्चन.
फोर्थचं काय आन्सर सांगितलं तू? हॅलो, नाही तसं नाही आन्सर त्याच, की जे रेज आहे त्यामध्ये क्यू आर येणार. तर पहिला रेज कोणता येईल? आर क्यू, म्हणजे आर पासून सुरू होतोय आणि इकडे क्यू कडे जातोय, तर त्याला म्हणणार आपण रे आर क्यू. आणि दुसरा रे कुठला येईल? हा क्यू पासून सुरू होतोय आणि आर कडे जातोय इकडे आर टी पर्यंत, तर दुसरा रे येईल क्यू आर. तर ते आन्सर करेक्ट करून घे. फोर्थ वन. ओके, या क्वेश्चन मध्ये काय विचारले त्यांनी? पेअर ऑफ अपोजिट रेज कॉमन एंड पॉइंट ऍट आर, कि ज्यांचा एंड पॉइंट आर आहे असे दोन रेज सांगा आणि त्यांची पेअर सांगायची आपल्याला. मग पहिला येईल रे आर क्यू, आर पासून सुरू होतोय आणि क्यू ला जातोय तो राईट साइडला. आणि दुसरा कोणता येईल? रे आर टी, हा आर पासून सुरू होतोय आणि लेफ्ट ला जातोय टी कडे. हे दोन रेज आहेत, एक राईट साइडला आणि हा लेफ्ट साइडला. सो राईट डाऊन आन्सर. Write down 6 question. Okay, so write any two rays with common end point S, ki
एस हा एंड पॉइंट असणार आहे. कोणते दोन रेज आहेत सांग मग. आता एस पासून लेफ्टला सुरू होणार आहे. एस पासून लेफ्टला सुरू होणार कोणता आहे एस टी, आणि एस पासून राईटला सुरू होणार कोणता आहे एस आर. ओके सो राईट डाऊन. सेवेंथ क्वेश्चन राइट डाउन. मग सांग एस पी आणि एस आर च इंटरसेक्शन कुठे होत. एस पी एस पासून राईट साइडला पी हा आहे. एस आर पी ही पूर्ण तीन. आणि दुसरा कोणता एस टी हा आहे. एक आहे लेफ्ट साइडला आणि एक आहे राईट साइडला. त्यांच्यात कॉमन काहीच नाहीये, म्हणजे त्यांचं कॉमन कुठे भेटतील ते पॉइंट एस मध्ये. So write down. So write down sixth question. सांग मग पहिल्याच आन्सर कि बी पासून कोणकोणते पॉइंट इक्विडिस्टन्स आहेत. कोणकोणते आहेत आता पॉइंट बी इथे आहे आणि बी पासून 2 सेंटीमीटर वर ए आहे आणि बी पासून 2 सेंटीमीटर वर सी आहे. म्हणजे कोणते झाले पॉइंट ए अँड पॉइंट सी हे इक्विडिस्टन्स आहेत. अजून बी पासून डी हा किती सेंटीमीटर वर आहे. बी पासून डी हा आहे 4 सेंटीमीटर. आणि बी पासून P
पी पण आहे 4 सेंटीमीटर. तर कोणकोणते पॉइंट झाले, ए आणि सी, आणि दुसरा कोणता आला पॉइंट पी अँड पॉइंट डी. सो राईट डाऊन आन्सर ऑफ फर्स्ट. लिहिलं का सेकंड क्वेश्चन? सांग मग क्यू पासूनचे इक्विडिस्टन्स पॉइंट कोणकोणते आहेत. क्यू आहे इथे, क्यू पासून इक्विडिस्टन्स सेम डिस्टन्स कोणकोणत्या पॉइंटचा आहे. कोणकोणते पॉइंट आहेत. तर पहिला तर पॉइंट इन आर, तर आर पासून क्यू चे किती डिस्टन्स आहे 2 सेंटीमीटर. आणि इकडे 2 सेंटीमीटर कोणतं येईल पी. तर कोणकोणते पॉइंट आले, पॉइंट आर अँड पी. दुसरं कोणतं येईल, क्यू पासून 1 सेंटीमीटरवर यू आहे आणि इथे 1 सेंटीमीटरवर एल आहे. मग दुसरे दोन कोणते येतील, पॉइंट एल अँड पी. समजलं का? हॅलो. सो राईट डाऊन आता थर्ड क्वेश्चन तुला होमवर्क साठी आहे. ओके,